ये फिर आ गया। अभी मजा आएगा ना भिड़ो। एक व्यक्ति खूब स्पेशल है माझी, नाव नाही सांगणार, ती जाण आहे माझी। एक व्यक्ती खूप स्पेशल आहे माझी, नाव नाही सांगणार, ती जाण आहे माझी। डेमो व्हिडिओ आवडला असेल ना भावानो, तर डेमो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, लाईक करून टाका भावानो। चॅनल जे नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर भावानो आजच्या एडिटिंगचे जे ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती फ्रीमध्ये भेटून जाईल भावानो, ते तुमचे ते तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं भावानो। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड वगैरे बघायला नाही मिळणार आणि तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही, त्यामुळे आपण जे आहे ते वेबसाईटवरती सर्व फ्रीमध्ये मटेरियल दिलेलं आहे। तुमचे ते तुम्हाला अलाईट मोशन आणि बिटमार प्रोजेक्ट जे ते इम्पोर्ट करून घ्यायचे, आणि इम्पोर्ट करून झाल्यानंतर भावानो इथे बघू शकता आपण बिटमार प्रोजेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत, आणि आपल्याला बिटमार प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीने एंटर व्हायचं। इथे बिटमार प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं नाही, प्लस आयकन आणि मीडियामध्ये जायचं भावानो। इथून जे इथे आपल्या अलाईट मशीनचा एक लोगो व्यवस्थित पद्धतीने ॲड करायचा, अशा पद्धतीने फिल स्क्रीन केल्यानंतर भावानो तुम्हाला इथपर्यंत लागून घ्यायचा। इथपर्यंत बघू शकता 7.6 सेकंदापर्यंत जे इथे तुम्हाला अशा पद्धतीने एक लोगो ॲड करायचा, आणि 7.6 सेकंदापासून जे इथे तुम्हाला एक दुसरा इमेजेस अशा पद्धतीने एक्स्ट्रा ॲड करून घ्यायचा। बघू शकता भावानो अशा पद्धतीने दुसरा एक इमेजेस ॲड केल्यानंतर इथे अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाणार आहे। तर डबल प्लस अगन आणि मीडियम आल्यानंतर भावानो तुम्हाला इथून ब्लॅक शॅडो पेन जी अगोदर ॲड करून घ्यायची, ते मी तुम्हाला ॲड करून दाखवतो। तर आपली अशा पद्धतीने ती ब्लॅक शॅडो पेन जी ती ॲड करायची, आणि हिला फिल स्क्रीन करून व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत लावून घ्यायचं। लावून झाल्यानंतर फर्स्ट पोझिशन लावायचं, आणि आपण इथून एक बॉर्डर पेनची पेन ॲड करून घ्यायचं भावानो। जे ते सर्व मॉडेल तुम्हाला फ्रीमध्ये दिलेले आहे तिथून डाऊनलोड करून घ्यायचं। तर झाल्यानंतर भावानो प्लस अगन आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून एक पहिले तर आपली डायलॉग पेन जी असणार आहे, अशा पद्धतीने मी खतरनाक अशा पद्धतीने डायलॉग पेन जी ॲड म्हणजे तुम्हाला बनवून दिलेली आहे। तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने इथे खालती मुवाटर्समध्ये खालती बरोबर व्यवस्थित पद्धतीने शेट करून घ्यायची। तर भावानो इथपर्यंत झाल्यानंतर अशा पद्धतीने व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत लांबून पण घ्यायचं, आणि इथं झाल्यानंतर भावानो तुम्हाला आता इथे काय करायचं नाही, आता बॅक यायचं। बॅकनंतर आपण सेकंड प्रोजेक्टमध्ये यायचं, आणि सेकंड प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर या जे ते फोटोचा आपल्याला इफेक्ट कॉपी करायचा, अशा पद्धतीने फोटोवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे 3D जाऊन सिम्पली कॉपी पेट करायचा। इथून जे ते बाकीचे लेअर तुम्हाला इथे दिसत असतील भावानो, हे जे ते बाकीचे 4 लेअर जे ते तुम्हाला इथून कॉपी करायचे, ते अशा पद्धतीने बघू शकता हे जे ते लेअर तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचा, आणि या ऑप्शनवरती जाऊन अशा पद्धतीने कॉपी 4th लेअर करायचा, आणि 4th लेअर झाल्यानंतर बॅक यायचं भावानो। आपण बॅक आल्यानंतर आपल्या मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये यायचं, मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर यावाल्या ऑप्शनमध्ये जाऊन भावानो तुम्हाला इथून जे ते पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर झाल्यानंतर भावानो तुम्हाला आता राहिलेला आपला लास्टचा इमेज असणार आहे, अशा पद्धतीने इमेजवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे थेट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा। तर आपल्या अलाईट मोशनच्या लोगोला आपल्याला इफेक्ट नाही पेस्ट करायचा, तर आपण सिम्पली जे ते आता इथपर्यंत झाल्यानंतर तुम्हाला आता यावरती तुम्हाला इन्स्टा युट्यूबचे लोगो व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचे, कारण की खतरनाक प्रकारे आपला स्ट्रेस कडक प्रकारे बातम्याबात बनलेला आहे, त्यात काही विषय नाही। फक्त व्हिडिओला लाईक करून टाका भावानो, आणि अशाच प्रकारचे नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर भावानो बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे स्टेटस बनलेला आहे, तर तुम्ही यावरती तुमच्या इन्स्टा युट्यूबचे लोगो व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचे, आणि इथे एक काम करायचं भावानो, आपल्याला 5.15 बिटला येऊन प्लस आयकन मध्ये आल्यानंतर इथे सेफच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून एक कोणता पण एक सेफ अशा पद्धतीने घ्यायचा, आणि फिल स्क्रीन करून थोडंसं तुम्हाला समोर यायचं भावानो। इथे अशा पद्धतीने जराशी समोर यायचं, आणि राहिलेला एक्स्ट्रा वाट डिलीट मारायचा, कलर अँड फिल म्हणून जाऊन त्याचा व्हाईट कलर ठेवायचा, व्हाईट कलर ठेवून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी म्हणून जाऊन भावानो इथे तिथे कंट्रास्टमध्ये जाऊन तुम्हाला ओवरले करून घ्यायचं। तर इथे अशा पद्धतीचा इफेक्ट जे आहे ते आपल्या अलाईट मोशनच्या लोगोला मिळेल भावानो। तर आता ह्या लेअरवरती टच करून आपल्याला छोट्या लेअरवरती टच करून इथे कॉपीच्या ऑप्शनमध्ये जाऊन कॉपी करून घ्यायचं भावानो। बघू शकता कॉपी लेअर केल्यानंतर आपली दुसरी बीट असणार आहे 5.20 ची, आणि त्याच कॉपीच्या ऑप्शन जाऊन पेस्ट लेअर जे आहे ते करून घ्यायची। इथे बघू शकता 3 जागी तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायच्या, आणि अशा पद्धतीने झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं नाही, फक्त आता
इथे जे ते पूर्णपणे स्टेटस बनलेलं आहे. आता तुम्हाला यावरती इंस्टाग्रामचे लोगो व्यवस्थित पद्धतीने ऍड करून घ्यायची, घेतलेच असेल म्हणून त्यात काही विषय नाही. आता तुम्हाला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आणि खाली एक्सपोर्टवरती टच करून एक्सपोर्टवरती बटनावरती टच करून फुल एच डीमध्ये आपल्या गॅलरीज आजचा स्टेटस जे आहे ते सेव्ह करून घ्यायचा. तर भाऊ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल जे नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भाऊ असेच कडक आणि खतरनाक व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज बघायला मिळणार, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या व्हिडिओ भेटू एका नवन्याने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.